हे प्रभू गाय सीता हरे कृष्ण जगन्नाथम परमानंद क्या हो रहा है, कितने ऊपर गए जा रही है। अरे कहना क्या चाहते हो? तरते मामा चने ते विकता है, चने फुटा नहीं ते काय लोक असतील तर त्यांचे दात पण कायच असणार ना। झाड चढलं आतापर्यंत कधी? सेकंड वेळेस आहे माझी। पहिली वेळेस कधी चढलं होतं? म्हणजे पहिली वेळेस का, मी पाचवीला असताना। कोणत्या हरभऱ्याचं? ओय नाही नाही, हरभऱ्याचं नाही। हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, कसे आहे? स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये। आणि आज थोडं बाहेर आलेलं आहे टेकडीवरती, एकदम मोठीशी टेकडी आहे आणि ही बघा इथे बसलेली आहे निवांत। हॅलो, तर आम्ही सकाळी खूप लवकर आलेलो होतो तर आम्ही थोडंफार फोटोशूट पण केली आणि वातावरण पण खूप छान असं निवांत दिसत होतं। आणि तुम्ही इथून पाहू शकता पूर्ण पुणे दिसते, खूप भारी वाटते। कसे वाटते ग? खूप छान वाटते, मस्त वाटते। आम्ही सकाळी खूप लवकर आलेलो होतो आणि मस्त निवांत बसलेलो होतो, खूप थंडगार असं वातावरण पण वाटत होतं आणि मस्त भारी वाटते। तरी गाईज, एक अर्धा तास होऊन गेलेला आहे आम्ही इथे येऊन आणि थोडंफार फोटोशूट केलं। आणि यावेळेला इथे कोणी असं सकाळी जास्त लवकर उठत पण नाही आहेत, खूप लेट उठतात त्यामुळं सकाळी कोणी असं फिरण्यासाठी येत नाही, तर जे वॉकिंगला वगैरे असतात तेच येतात फक्त। आणि असंच जर कोणी बाहेर फिरायला निघालं तर ते असं, तर सायंकाळी जास्त असतात बघा, गर्दी असते इथे आणि मस्त असते। अच्छा, हमको से गाडी आहे तर गाईज, तुम्ही तिथे समोर ना एक छोटी मुलगी आहे, मस्त खेळते, तुम्हाला दाखवते। हा तर गाईज तुम्ही पहा, माझी तब्येत कमी असल्यामुळे मला जास्त चालणं होते, तर हे बघा दात पण माझ्याकडेच आहे। पण माझं वजन जास्त आहे ना, मला तेवढं जमत नाही वजन घेऊन चालायला। आणि बॅग मध्ये काहीच नाही, बरं खाण्याचा डब्बा आहे। मग खाय प्यायचं सोबत असलं पाहिजे ना, तू खाल्ल्यावरती तब्येत वाढेल। ती कुठ जायचं? झाडावर। इथे तर पूर्ण वाळेल झाड दिसत आहे, वर गेलं तर एखादी फांदी मोडल। तर गाईज, आता कसं उन्हाळा आलाय ना, तर त्यामुळे आता इथे माळामध्ये आता पक्षी वगैरे असतात, तर चिमण्यांसाठी वगैरे ना इथे मस्त पाण्याची व्यवस्था केलेली आहे, तर तुम्हाला दाखवते। तर हे बघा, इथे मस्त असं टोपलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी, मला तर वाटते रोज बदलत असतील बहुतेक। तरी तो पक्ष्यांसाठी मस्त आहे। आणि जे फिरण्यासाठी ते येतात ना, ते काहीतरी असं खाऊ घेऊन येतात, तांदूळ गहू असं त्यांची ती बारीक बारीक कणी असते ना, ते चिमण्यासाठी ते आणतात आणि असं कुठं पण टाकतात, तर ते पक्ष्यांना पण खायला भेटते। तर ते मामा चने ते विकतायत। चने फुटा नाही। झाड चढलं आतापर्यंत कधी? सेकंड वेळेस आहे माझी। पहिली वेळेस कधी चढलं होतं? म्हणजे पहिली वेळेस का, मी पाचवीला असताना। कोणत्या हरभऱ्याचं? ओय नाही नाही, हरभऱ्याचं नाही, म्हणजे माझ्या पप्पांच्या शेतामध्ये याच आहे, रामफळ असतो ना, असं खूप खाली होतं झाड, त्यामुळे चढता आलं मला। तुझ्या एवढं असेल तू बी बाय। मला चढता येते, बहुत उतरता येत नाही। खूप छान वाटतंय मला, उतरा वाटणं चाललंय आता। आणि झाड पण इतक्या उंचावर आहे ना, खूपच आहे, तुम्ही पाहू शकता। अरे बापरे, गाय सीता, हरे कृष्ण जगन्नाथम परमानंद क्या हो रहा है, कितने ऊपर गए जा रही है, ये कितने ऊपर गए है, और पेड़ भी इतना ऊपर है ना, आप देख सकते हैं। मी ले दिवसांनी मी पण झाड चाढलेलं आहे। तर गाईज, आम्ही टेकडीवरून खाली चाललेलं आहे, आता गाडी कर आणि गाडी घेऊन आता जायचं घरी। तर गाईज, आज ना आज मी गाडी चालवणार आहे। गाडी तुला परफेक्ट येत नाही, तू नंतर कधीतरी चालव एकदम परफेक्ट झाल्यावर, आता नको, आता ट्रॅफिक आहे आणि मला एवढं लवकर तरी वरती जायचं नाहीये। आणि गाईज खरं सांग का, दोघं असताना ना मीच चालवत असते, माझ्या एकटीला कधीच गाडी चालू देत नाही त्यांनी, कारण ती गाडी माझ्याच नावावर आहे, माझीच गाडी आहे बरं का ती। तर गाईज एवढा मोठा अन्याय होतोय माझ्यावर, बघा ना। बर चल, तुला एक बरं, तुला गाडी चालू देतो, नाही तर नाही, इथून थोडं पुढे गेल्यानंतर ट्रॅफिक संपल्यानंतर नदीमध्ये, तर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल तुला। देणार?
ठीक आहे, जर आलं तर तू चालवणार, नाही तर मग नाही. तसे खूप मी इंटेलिजंट आहे, लगेच उत्तर देणार. विचारा जर नाही आलं उत्तर तर तुला गाडी चालू देणार नाही, आणि जर आलं तर तुला गाडी चालू देणार. तर ऐका आता प्रश्न, तर गाईस तुम्ही पण ऐका आणि तुम्ही पण कमेंटमध्ये उत्तर द्या. तर ब्रिटिशचे लोक जे आहेत ते गोरे आहेत, एकदम गोरे आहेत. आपले भारतातले लोक जे थोडे सावळे आहेत, कृष्णवर्णीय म्हणलं तरी चालेल. आणि जे साऊथ आफ्रिकेचे लोक आहेत ते एकदम काळे आहेत, ब्लॅक आहेत. म्हणजे ते त्यांचं आहेत तसं ते सर्वच लोक. म्हणजे आपल्याला तसं भेदभाव करायचा नाही, पण सांगतोय. तर ब्रिटिशच्या लोकांचे दात एकदम पांढरे आहेत, ते पग गोरे असल्यामुळं. भारतातले लोक सावळे असल्यामुळं पण त्यांचे दात पांढरे आहेत. तर जे साऊथ आफ्रिकेचे आहेत ते एकदम थोडे ब्लॅक लोक असल्यामुळं त्यांचे दात कसे असतील? ते काय लोक असतील तर त्यांचे दात पण काहीच असणार. वुमेन काळे लोक म्हणजे काळेच दात का? हा बरोबर आहे ना. गाईज कमेंट मध्ये नक्कीच सांगा, मला तर उत्तर माहित नाही. बरोबर आहे, काळे लोक असले म्हणजे काळे दात असणारच. मग आता गाडी तू चालवणार? हा मी चालवणार. ऐसा मत करो मेरी जान. तर गाईज आता आम्ही चाललेलो आहोत गाडीकडे. तर आता खूप थकलो होत आणि भूक पण लागले आहेत, कारण आम्ही खूप चाललो होत बरं का, 15 मिनिटं चाललो आणि 3 तास बसलेलो आहोत. बघू आता तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा की दात पांढरे असतात का काळे असतात ते. तर गाईज आजच्या रेसिपी मध्ये ना मी मिठाई बनवलेली आहे आणि खूप सोपी पद्धत आहे, आणि तुम्ही आहे ना खूप कमी साहित्यामध्ये पण बनवू शकता आणि खूप कमी वेळ पण लागतो, आणि ती खाताना पण आहे ना खूप स्वादिष्ट आहे. बघा गाईज दिसायला तर एकदम छान आहे, बघू आता टेस्ट कशी लागते ते. खुल्या तर देणार नाही ना, खात करता बनवताना खाल्ली असेल. तर तुम्ही ना संध्या रेसिपीज या चॅनलवर जाऊन पाहू शकता. मजा नाही आ रहा है. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही देईल. कसे झालेत? एकदम मस्त गाईज, फक्त आणलेत किती 3 दाखवता येत नाहीत मला, वरून दाखव असं. कारण जास्त गोड चांगलं नसते ना, त्यामुळं. कारण एकदा सगळे खाऊ शकत नाही ना आपण, त्यामुळं खूप कमी आणलेत. गाईज एकदम मस्त आहे, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतोय मी. तर नक्कीच जाऊन व्हिजिट करा चॅनल वरती आणि रेसिपी बघा. मला पण द्या, मी नाही खाला, एकच खाल्ता. भारी आहे ना? खूप छान आहे. तसं तर जे व्यक्ती बनवते का त्याला त्यांच्या हातचं कधीच चांगलं लागत नसते, दुसऱ्यांच्याच हातचं खायला आवडते खरं तर. तर गाईज जो व्यक्ती बनवतो ना त्या व्यक्तीला त्याच्या हातचं कधीच खावडत नाही, म्हणजे इथून पुढे माझी सोय लागेल बहुतेक. तर आता मला वाटतं माझ्या हातचं तिला खायला आवडेल, म्हणजे इथून पुढे मला स्वयंपाक करावं लागेल असं तरी मला वाटतं. कमेंट करून नक्कीच कमेंट करा की मी स्वयंपाक करू नये म्हणून. हो म्हणा, दुसऱ्याच्या हातचा स्वयंपाक आवडतो म्हणे, मला तरी वाटतं आता मला स्वयंपाक करावं लागेल. नाही रोज नाही, पण एखाद्या वेळेस तर थोडस चेंज भेटला पाहिजे ना. गाईज आतापर्यंत एकही काम असं नाही की तुम्ही एखाद्या वेळेस तरी केलं नाही म्हणून. किती वाजले आणि माझ्या वॉच मध्ये चार्जिंग नाही, 2 दिवस झाले संपले. माझ्या तरी कुठे माझ्या वॉच मध्ये चार्जिंग नाही म्हणून तुला विचारतोय. तर गाईज आमच्या डिजिटल वॉच दोन्ही डिजिटल वॉच आणि दोन्हीची पण चार्जिंग संपलेली आहे. तर मला वाटतं घालतोय तर 4-5 दिवस झाले, आणि त्याच्या आधी कधी संपली माहिती नाही. अगोदर वॉचची चार्जिंगच नव्हती आणि जसं घालतोय तशी चार्जिंगच नाहीये. तर गाईज आजचा व्लॉग आपण इथे सेंड करू, आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि गाईज चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला तर बिलकुल विसरू नका. चला बाय बाय बाय.